घरात लहान मूल असलं की खेळण्यांवरचा खर्च वाढतो. बरं, हाऊस म्हणून आपण पैसे खर्च करून खेळणी आणली तरी काही दिवसातच मुलं त्या खेळण्यांना कंटाळतात. मग काय करायचं? पहा ही टॉय स्टोरी. तुम्ही पुस्तकांची लायब्ररी पाहिली असेल, पण कधी खेळण्याची लायब्ररी पाहिली आहे? नाही ना. औरंगाबादेत अशीच एक आगळी वेगळी खेळण्यांची लायब्ररी सुरू झाली आहे. तिथे तुम्हाला 1 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी पुस्तकांसोबतच पाहिजे ती खेळणी मिळणार आहेत. मुलांनी ही खेळणी 8 दिवसांसाठी घरी न्यायची, खेळायचं आणि कंटाळा आला की परत आणून द्यायची. या लायब्ररीमध्ये लहान मुलांची 1000 पेक्षा जास्त खेळणी आहेत आणि तेवढीच पुस्तकंही. त्यामुळे मुलं या लायब्ररीत छान रमतात. विशेष म्हणजे मुलांसोबत पालकांनाही इथे पुस्तकांच्या सोबतीत छान वेळ घालवता येतो. मुलं झाल्यावर खेळण्यांवरचा खर्च वाढला आणि त्यातून ही कल्पना सुचल्याचं लायब्ररीचे मालक सांगतात. इसके अंदर हमारे पास में टोटल 500 टाइप्स ऑफ बुक्स हैं. उसके अंदर वुडन टॉयज हैं, प्लास्टिक टॉयज हैं, फ्लैश कार्ड्स हैं और एवरी वीक वो चेंज कर सकते हैं हमारे पास से और नए बुक्स एंड टॉयज एवरी वीक लेके जा सकते हैं हमारे पास से. या खेळण्यांच्या लायब्ररीत प्राणी संग्रहालय देखील अवतरलंय. वयानुसार मुलांच्या आवडीची खेळणी, अगदी 3D खेळणी सुद्धा इथे पाहायला मिळतात. पुस्तकांचा खजिना देखील इथे आहे. अल्लाउद्दीन पासून सिंड्रेला पर्यंत सगळी कॅरेक्टर्स लहान मुलांची वाट पाहतायत. मोबाईल पासून मुलं कसे दूर जातील आणि बुक्स कसे वाचतील, कसे पुढे जातील. बुक्स मधनं नवीन नवीन वस्तू शिकायला मिळतात त्यांना. गेम्स मधनं नवीन नवीन वस्तू शिकता येत ते आणि त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट साठी पण खूप चांगले चांगले गेम्स इथे आहेत. बेसिक जे गोष्टी लहान मुलांना डेव्हलपमेंट साठी लागतात ते तिला इथून या खेळण्यामधून तिला शिकायला भेटलेत. तर तिला ऍक्च्युली भरपूर काही इथून भेटलेलं आहे शिकायला आणि दर आठवड्याला नवीन गेम आणि नवीन पुस्तक इथून भेटते. तर त्याच्यामुळे तिला दर आठवड्यात काहीतरी नवीन शिकायला भेटते. हल्ली व्हिडिओ गेम, मोबाईल फोन आणि टीव्हीच्या पडद्यामध्ये लहान मुलं हरवून गेली आहेत. त्यांना पुन्हा एकदा पुस्तकं आणि खेळण्यांच्या दुनियेत आणण्याचा हा टॉय लायब्ररीचा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.